नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत फेब्रुवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून, शॉर्ट व्हिडिओ सेरीच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल। याच्या आधीचे जर सगळे क्वेश्चन बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, तो प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच चेकआउट करा। तर बघा प्रश्न काय, भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लॉन्च केले। भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लॉन्च केले? ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, USA की UK? यापैकी कोणत्या देशासोबत भारताने इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लॉन्च केले? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 USA, म्हणजे अमेरिकासोबत भारताने इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी जे आहे ते लॉन्च केलेलं आहे। तर बघा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिवन यांच्यासमवेत गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान म्हणजे ICET वर USA इंडिया उपक्रम जो आहे तो सुरू केला। ICET वरती म्हणजे गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान ICET वरती US इंडिया उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। ठीक आहे, जेक सुलिवन हे कोण आहेत? अमेरिकन समकक्ष आहेत, यांच्यासमवेत गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान ICET वरती US इंडिया उपक्रम जो आहे तो सुरू केला। May 2022 अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी ICET ची घोषणा केलेली होती। तरी कधी घोषणा केलेली होती? May 2022 घोषणा केलेली होती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार, धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी ICET म्हणजे गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान ICET ची घोषणा जी होती ती केलेली होती May 2022 आणि त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिवन यांच्यासमवेत गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान ICET वरती US इंडिया उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। ठीक आहे, तर हा कशासाठीचा उपक्रम आहे? तर सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी ही ICET ची हा जो उपक्रम आहे तसा, म्हणजे याच्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि याची घोषणा May 2022 केलेली होती, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हा उपक्रम सुरू आता, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहेत यांनी त्यांचे समकक्ष, अमेरिकन समकक्ष जेक सुलिवन यांच्यासमवेत हा US इंडिया उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान ICET असं त्याला म्हटलं जातं आणि कशा संदर्भातला आहे? तर सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी हा ICET चा उपक्रम जो आहे हा राबवला जाणार आहे। ठीक आहे, तर हा भारत आणि अमेरिकेमधला हा ICET उपक्रम आहे, लक्षात ठेवा, म्हणजे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणजे ICET असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि लॉंग फॉर्म कसा, इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज। तर भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम लॉन्च केला? तर अमेरिकेसोबत हा उपक्रम जो आहे तो लॉन्च केला आहे आणि कशासाठी लॉन्च केलेला आहे? तर सरकार, व्यवसाय, शैक्षणिक संस्थांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी। ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा। तर ज्यावेळेला तुम्हाला पार्टनरशिप वगैरे असं करंट अफेअर्समध्ये ज्यावेळी प्रश्न येईल किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्यावेळेमध्ये प्रश्न येईल त्यावेळेला हा तुम्हाला प्रश्न जो आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर याच्या आधीचे जर सगळे प्रश्न बघितले असेल तर तुम्ही सगळे बघून घ्या। ज्यांनी जर आपण चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, समोरच्या बेल नोटिफिकेशन क्लिक करा, तरच तुम्हाला लेक्चरचे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला जेव्हा विसरू नका। भेटूत पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।